नमस्कार मित्रांनो, आमच्याकडे खूप पाऊस झालेला आहे आणि काल आम्ही गेलो होतो नवीन जालन्यामध्ये. तिथं आमची कोमल हरपली होती. आता ती कसं काय हरपली काय हरली तुम्हाला व्हिडिओ मध्ये दिसणारच आहे. आणि आमच्याकडे खूप पाऊस झालाय, अवकाळी पाऊस ज्याला म्हणतात. तुम्ही बघू शकता इकडे, तुमच्याकडे झाला की ते आम्हाला कमेंट्स मध्ये सांगा. तर चला आता डायरेक्टली व्हिडिओला सुरुवात करू आणि कालचा व्हिडिओ बघू. तो बघितल्यानंतर भेटू काय. तर चला 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 लवकर. तर तुम्ही विचारसाल कुठं आलोय. तुम्हाला जसं की दिसतंय आम्ही आलेलो आहे नवीन जालन्यामध्ये. माझं सोनल आहे आणि कोमल आहे. आता आम्ही बॅक कॅमेरा ऑन करतो जेणेकरून तुम्हाला सोपं होईल दिसायला काय. चला. तर ही आहे आमची मंडी, मोठी मंडी ज्याला म्हणतात जालन्यातली. तर इथं सगळा भाजीपाला तुम्हाला भेटेल जो जालन्यात कुठं भेटणार नाही तिथं भेटेल. घ्यायचे एक जण घेऊन टाक. त्या धन्यान त्या धन्यात पण फरक आहे का. बस अजून काय घ्यायचं. छटाक दे कस असं ना छटाक दे. बस झाली ना 50 मिनिट. अजून घेतले पैसे. चल तर इकडं तुम्हाला सगळे काही हे भेटेल म्हणजे लिंबू पण भेटेल. लिंबू भाजीपाला काय घेणार आहे सरळ. चल इकडून समोर बघ ना भेटेल अजून. चांगले हा चांगले आहेत का. किती घ्यायची पाऊस. एक नको चांगले. कशी दिले पाऊस दे. घे अजून टाकायचे का. टाक अजून एक. देणं पटकन एक अजून. घ्या दे 10 रुपयांना. तर 10 रुपये औषध भेटलेत आम्हाला शेंगा. टाक दे थैली मध्ये. आता काय बनणार. हा मेथीची भाजी भेटेल का आम्हाला. मेथीची भाजी या टायमाला त्या एका शॉपमध्ये भेटू शकते आपल्या तिथे छोट्या. चल मिरची बाजार वगैरे सगळे म्हणजे शिंक वगैरे खूप येण्याची शक्यता आहे. तहासा बाजार आहे बघा आमच्याकडे. बघ इथे आहे का. तर आहे पण सुकले सगळी कांदे वगैरे टोमॅटोज. तर अशी आहे मंडी.
बस संध्याकाळचं टाइम आहे म्हणून जास्त काही हे नाहीये, गर्दी वगैरे। तर आता आम्ही इकडं बाहेरच्या साईडने निघतोय आणि कोमलला आम्ही थोडं सामान घेतलेलं आहे। हो की नाही कोमल? काही जण म्हणते कोमल बोलतच नाही, काहीच बोलत नाही। कवा गरज असून त्यावर आपण आंबे पाहिजे। कसे दिले होते वरचे? 160 आपूस 160 आहे का? पण बघा झाले पण 150 रुपये। एक नंबर वाले बच्चे कौन पास होना गोडे के संग गोडे का अंकल पिछली बार क्या हो गया था, हमने बाजू वाली शॉप से लिए थे तो वो हम अच्छे थे, वो लिख गए घर पे तो वो सब खराब थे, तो उसके हिसाब से अच्छे दो दे दो, वो 1 किलो दो और 1 किलो दो, वो अच्छे है ना, वो बढ़िया कैसा रहे ना। हाँ। तो हमारे पास से ले आओ फिर बोलना बस। और कुछ कम करो उसमें 300 रुपये देना, 2 किलो 160 बोले, ये 150 बोले, 310 280 ले लो ना, ज़्यादा भी कम नहीं कर रहा मैं, 280 दे दो। हाँ वो भरोसा नहीं रहता ना फिर वैसा करेंगे तो। हाँ इसके वजह मेरे को आपको बोलना पड़ा, नहीं तो हाँ हाँ चलेगा कोई प्रॉब्लम। 1 किलो 100 ग्राम हो गया, कितना? 280 290 ले, देख गो बाप के भाव में लगा दिया सर। लो यार सर तमाम खाओ फिर बोलना, ज़्यादा कुछ बार्गेनिंग भी नहीं करते हम, भी नहीं करते आपको। 290 300 रुपये का मामा क्या है ना। हाँ हाँ लिया इलायची केला, अच्छा केला ना किलो इलायची है ये, दस वापस दे दो हमको, ये टाक दर आपले गाडीचे ना। हा थांब जाऊ ना आपण, ओके डजन आता केला किलो पे सर 100 रुपये किलो रहते क्या? किलो पे आते हमको भी किलो पे आते, तो उसमें और अपने शादी किले में क्या फर्क रहता है? हाँ हो गया भाई से कोमल, 1 किलो में कितना बैठता हूँ भैया? देखो बोला एक केला खाएंगे वो 2 केला छोड़ देंगे आप, वो दे दो 100 रुपये में, 120 100 रुपये क्या? हाँ हाँ बरबर आता है, हम आएंगे वापस आएंगे, हाँ देखेंगे ना अभी। इतन केळी घेतलेले आता ते आम्हाला आमची बॅग आणायला जायचं आहे, जी थैली आहे ना ती, आंबे घेतलेत पण तुम्हाला जे सांगितलं मित्रांनो त्यांना जे सांगितलं ना मी ते खरं आहे बरं का, मागच्या मासं तसं घडलं इथे करतात, आजकाल बरेचसे विक्रेता आहेत ते तशीच करतात, मोजता एक देत आहेत, तर आपण व्हिडिओ चालू केला त्याच्यामुळं त्यांना अपदाखीच आपल्याला चांगलीच केळी दिलेत, केळी नाही सॉरी आंबे दिलेत। तर आपण इथून आपली बॅग काढून घेऊया पहिले, कुठे आहे ग दर पकड खोल तिला टाका, केळी वरती टाकायला पाहिजे ना, केळी दबून जाईन खाली। सोना केळी खाल्लेली मी तिला, तुला खायला दिली मी का टाकू नको त्यात? तर मित्रांनो आत्ता ही कोमल कोणत्या दुकानात गेली, काय माहित कुठं हरवली तर, आणि मी तिथं थांबलो येड्यावानी आणि ती दिसनच नाही, तर आत्ता कुठं सापडली परत? काग कुठे गेली ती बाई? अगं तर तुझ्याकडे मोबाईल आहे का? कुठे फोन करायचा का? काय हरवली गिरवली तर मग काय माहित तुला जालन्यातलं? हा बरे बाबा सोडून जाऊ नको, दमा दमन चाल चाल लवकर बघा पुरुषाचं काम मित्रांनो दिसलं। अरे बाप हा काम संपते का मित्रांनो? चला इकडे चला तिकडे बघा, हा ड्रेस आहे तो फिटिंग केला आहे ठीक वाटतंय, चला जा सरळ चला इकडे कुठं चालली तर चला। आता आम्ही जातोय घरी बिकॉज खूप सामान झालेलं आहे माझ्या हाताला ओझं झालं, तरी बी कॅमेरा चालू आहे,
लोक नीस तोंडाकडे बघतात आणि हां तर एक कोमल गाडी बघ बाजूला हां तर एक जण म्हटला की तुम्ही पब्लिक मध्ये व्हिडिओ काढता तुम्हाला लाज नाही वाटत म्हणजे लाज तर नाही बोलला तो ऑकवर्ड नाही वाटत का तर एका ताईने रिप्लाय दिला त्यांना काय दिला कोमल ऑकवर्ड काय वाटायचं व्हिडिओज काढत आहेत ते बरोबर आहे व्हिडिओ काढायला कसे येतात लवकर लवकर चाललंच बरं माझ्या हाताला खूप वजन झाले तर चला बघतो अजून काही भेटलं तर घेऊन काय तसं निघू असं आहे आमचं जालना आणि परी तर झोपलेली आहे जसं तुम्हाला दाखवलं मी आणि परी उठली की लगेच फोन येतोय आणि आमच्या घरापासून जालना काही दूर नाही आहे नवीन जालना लगेच पोहोचू शकतो आम्ही आणि कोमला जर सामान घ्यायचं होतं ना त्याच्यामुळे यावं लागतं चला 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 तर बघा तेवढं सामान घेतलंय आता जातोय आम्ही घरी घरी ओके चला मग परी गेली उठून गेले नाही तर सोडत पाणी पित आहे ओके तर चला आता आम्ही जातोय घरी आणि घरी गेलं तुम्हाला एकदा परी दाखवतो कशी झोपलेली काय हां चला तर बघितला तुम्ही व्हिडिओ सगळ्यांनी हां तर असं काही झालं आमच्यासोबत तर चला आजच्या व्हिडिओमध्ये काही एवढं खास नाही आहे एवढंच होतं आजच्यापुरतं काय पाऊस पडलाय आणि लाईट गेलेली म्हणून आम्ही बाहेर बसलो परी पण आहे परी बघून घ्या एकदा काल परी झोपलेली होती आम्ही जेव्हा गेलतो ना तेव्हा झोपलेली होती आता ती उठलेली आहे हाय परी हॅलो कशी आहेस हां सध्या तिचा मूड पण नाही आहे थोडा डाऊन आहे तर चला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा सबस्क्राईब करा जर कधी तुम्ही व्हिडिओ बघत असाल फेसबुकला तर करा ओ फेसबुक फॉलो काय फॉलो कोमल व्हिडिओ चालू काय अगं जळाला असेल ना पॅन्ट गेट का नाही ओके तर चला व्हिडिओ आवडला असेल लाईक कमेंट शेअर करा हे बोललो मी आणि युट्यूबला बघत असेल तर सबस्क्राईब करा चला बाय बाय गुड नाईट स्वीट ड्रीम टेक केअर काळजी घ्या मस्त का स्वस्त रहा आणि बाय बाय.